झी 24 तास एक पाऊल पुढे. ब्रेक नंतर नमस्कार. महाराष्ट्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. पारा दिवसेंदिवस वाढतच चाललाय. ठाण्यामध्ये जवळपास 40 डिग्री पर्यंत तापमान गेलंय. याचा मोठा फटका मुक्या पशुपक्ष्यांना होताना दिसतोय. अन्न पाण्याविना जनावरांचे हाल होत आहेत. उष्माघातामुळे अनेक पशुपक्षी जखमी होत आहेत. अशा प्रकारे जखमी झालेल्या मुक्या जीवांवर ठाण्याच्या SPCA हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. इथं जवळपास 50 ते 60 पक्ष्यांवर उपचार सुरू आहेत. यात पक्ष्यांसह मांजर, ससा, कुत्री, गाढव, बकरी यासारखे प्राणीसुद्धा आहेत. इथं त्यांना थंड ठिकाणी ठेवून भरपूर खाद्य आणि पाणी देण्यात येत आहे. सलाईन आणि औषध देऊन त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. सध्या उन्हामुळे सारांच्या अंगाची लाहीलाही होते. अशावेळी पशुपक्षीसुद्धा अपवाद नाहीत. त्यामुळे आपणही या मुक्या जीवांसाठी आपल्या बाल्कनीत, अंगणात पाणी आणि खाण्याच्या वस्तू ठेवू शकता. त्यामुळे मुक्या जीवांना दिलासा मिळेल. झी 24 तास एक पाऊल पुढे.